नमस्कार मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी 30 एप्रिल पर्यंत संपूर्ण बंद धक्कादायक बातमी दिले तातडीने आदेश। मित्रांनो, आताच काही मिनिटा अगोदरची ताजी ब्रेकिंग न्यूज आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आपल्या या चॅनलला सर्वात पहिले लाईक करा, 1000 लाईक कंप्लीट झाले पाहिजेत। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात। तर मित्रांनो, राज्य शासनाच्या आदेशानुसार मिशन बिगिन योजनेअंतर्गत संचारबंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे। जिल्ह्यासाठी लागू केलेले मनाई आदेश यापुढे 30 एप्रिल पर्यंत रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीसाठी संचारबंदीचे आदेश लागू राहणार आहेत। तर असे जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे आदेश देखील काढण्यात आले आहेत। तर आता मित्रांनो, नियम अटी म्हणजेच की काय बंद काय सुरू याची माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, 15 एप्रिल ऐवजी आता 30 एप्रिल पर्यंत रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीमध्ये संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत। तसेच या कालावधी अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक शनिवार व रविवार पूर्ण लॉकडाऊन असेल। यामध्ये अत्यावश्यक वस्तू व सेवा वगळता, म्हणजेच की जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण सेवा वगळता रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेस फिरण्यास प्रतिबंध असेल। मात्र यामधून जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे, म्हणजेच की दूध भाजीपाला फळे आदी पुरवठा करणारे, वृत्तपत्र सेवा व अत्यावश्यक सेवा पुरवणारे आस्थापना व्यक्तीस, कोविड लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना व त्यांच्या वाहनांना वगळण्यात येत आहे। त्याचबरोबर ज्या उद्योजकांचे शिफ्ट मध्ये कामकाज चालते अशा संबंधित आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना व त्यांची नेआण करणाऱ्या वाहनांना सदर आदेशामधून वगळण्यात येत आहे। त्याचबरोबर मित्रांनो, सर्व स्विमिंग पूल, व्यायामशाळा, हॉटेल, रेस्टॉरंट, परमनंट रूम, बार, फूड कोर्ट, त्याचबरोबर मॉल, नाश्ता सेंटर आदी आस्थापना 30 एप्रिल पर्यंत संपूर्णपणे बंद राहतील। तथापि हॉटेल, रेस्टॉरंट, नाश्ता सेंटर आदींच्या मार्फत पार्सल सेवा, घरपोच सेवा रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहील। त्यानंतर मित्रांनो, रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल, टपऱ्या येथे अन्न पदार्थांचे सेवन करण्यास प्रतिबंध राहील, फक्त पार्सल घेऊन जाण्यास परवानगी असेल। त्याचबरोबर सर्व ज्यूस सेंटर, रसवंती ग्रहे बंद राहतील, फक्त पार्सल सेवा घेऊन जाण्यास परवानगी आहे रात्री 8 वाजेपर्यंत। यानंतर मित्रांनो, जिल्ह्यात सर्व आठवडे बाजार 30 एप्रिल पर्यंत संपूर्ण बंद, सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस 30 एप्रिल पर्यंत संपूर्ण बंद। त्याचबरोबर नियोजित बैठका ऑनलाईन माध्यमातून घेण्यास प्राधान्य देण्यात यावे। वरील अंशत बदल वगळता जिल्हा प्रशासनाने 27 मार्च रोजींच्या आदेशामधील इतर सर्व अटी व शर्ती कायम राहणार आहेत। या आदेशांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीस, म्हणजेच की या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीस संस्था अथवा समूह यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची व आताच काही मिनिटं अगोदरची ब्रेकिंग न्यूज आहे व सर्वात पहिले आपल्या चॅनलवर आपण देत आहोत, त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही थोडासा वेळ काढून इतरांपर्यंत नक्कीच शेअर करा। मित्रांनो, ही अपडेट औरंगाबाद जिल्ह्यातील आहे, म्हणजेच आता औरंगाबाद जिल्ह्यात 30 एप्रिल पर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली आहे। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आणि तुम्ही माझे सर्व व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत पाहता, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।